गौरी, हाथ पकड़, हाथ पकड़ माजा, ये वर्ती। वरी, कम ऑन गौरी। गौरी, आर यू ओके? तू ठीक आहेस ना? तू पाण्यात कशी पडलीस गौरी? गौरी, गौरी, टॉक टू मी गौरी। कुठं गेली असेल ही पोरगी? ए येडी, काय करती? हो जाऊ बाई, काय डोस केला, तरच झालंय। अहो गौरीला शोधते मी। हे खुळी आहे का तू? ती उंदरे का मांजरे असं शोधाया? नाही पण काय झालं? मला ना सपने कशिशके मधलंच आठवलं। मला मरते तुझी कशिश, खड्ड्यात घालते कशिशला। कशिश कशिश कशिश, त्या परिस्थिती काय चाललंय काय तुझं? काय कशिश कशिश, जिला घराच्या बाहेर काढायला पाहिजे, तिला डोक्यात घेऊन नाचते तुम्ही। म्हणूनच म्हणते जाऊ बाई, अहो गौरीला शोधलं। ते सोड, ते तुझ्या त्या अनिल रावला फोन कर, भावाला तुझ्या। परत लाव सांगते तर, काहीतरी गडबड वाटते मला। बर, कुठं असेल भावड्या? पी करो टा, वाजतोय वाजतोय फोन, वाजतोय ठेव की। हा बोलते गावली का गौरी? म्हणजे तुम्हाला माहित नाही गौरी कुठं आहे? हा नाही, मला कसं काय माहित असतं आता? अनिल राव, खरं खरं सांगा गौरी कुठं आहे? इथं सगळे पॅनिक झालेत। तिचं ते मोरपीस की नाही ते मी हिरीत टाकलं आणि मग ती नंतर कुठेतरी निघून गेली। अनिल राव, स्पष्ट सांगा गौरी कुठं आहे, काय घडलंय तिकडे सांगा जरा, नाहीतर इथली लोक पोलीस स्टेशनला जायला सुद्धा कमी करणार नाहीत। नाही औषालनी ताई, तुमचा आवाज येईना झालाय। येतोय येतोय आवाज, येतोय मला, माझा पण तुम्हाला आवाज येतोय। तुझ्या भावानं काहीतरी केलंय मग? भाऊ कुणाच आहे? गडबड ग बरी। हो नका काळजी करू तुम्ही, सगळे केलेत ना शोधायला, येईल ती लवकरच। कुठे गेली बाई ही पोर? गेले गेले, दोन्ही पायी गेले माझे, एवढं शोधलं त्या गौरीला कुठे सापडच ना। माझं पण ले अंग दुखायला लागले बघा, शोधून 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 पाय दुखतात अंग नाही तरीच कळाली पायाला। अम्मा अजून शोधायलेत तिला, होय काय? पण त्या नाही दमल्या, आणि तुम्ही लईच दमलात की हो। ही गौरी कुठं गेली काही कळना बघा। हो होय ना, काय मला पण समजत नाही कुठं गेली। मला ना काही दिवसापासून तिची लक्षणच ठीक दिसत नाहीत बघ, कुठं कडमडले काय माहित। मला म्हणायचंय काय, ते काय बोलायचंय ते समजा स्पष्ट बोला, कुठं गेली ती? इथे आहे गौरी।
अरे तिला काय झालं? नाही ठीक आहे, ती बेशुद्ध आहे आता. जयदीप राव त्यांना इथे ठेव. आणा इथे. गौरी गौरी, ती बेशुद्ध कशी पडली आणि भिजली कशामुळं? माई ती विहिरीत पडली होती. काय विहिरीत? तिला पोहता पण येत नाही. तिने रहाटाची दोरी पकडून ठेवली होती. नशीब मी वेळेवर पोहोचलो, नाहीतर. अरे पण ती विहिरीजवळ जाईल कशाला, स्वतःचा जीव धोक्यात घालून? माई साहेब मी पटकन डॉक्टरना फोन करते. जा जा जा. जाऊ बाई, नंबर माझ्याच कडे आहे. किंवा गौरी गौरी, बाळ डोळे उघड. डॉक्टर, ती शुद्धीवर कधी येईल? हो मी लंग्स मधलं सगळं पाणी काढलंय, थोडा वेळ जाईल तिला शुद्धीवर यायला. मी इंजेक्शन दिलंय, तिला थोडा आराम करू दे. गौरी माई, डोंट वरी, ती ठीक आहे आता. दादा मी यांना सोडून येतो. व्यंकटेशा, ती काय करायला गेली होती म्हणतो मी हिरीकडे? मला बी तोच प्रश्न पडलाय अम्मा. या समद्या प्रश्नांची उत्तर आता गौराबाई शुद्धीवर आल्यावरच मिळतील. अनिल राव, काय घडलंय ना ते जरा स्पष्टपणे खरं खरं सांगा. ती शुद्धीवर येईल आता, सगळं काही सांगल. त्याआधी तुम्ही मला सांगा तसं मला प्लॅनिंग करून बोलायला. ताई अहो किती वेळेला सांगू, मला माहीत नाही. अरे काय नाही माहीत नाही माहीत चाललंय ह्यांचं कधीपासनं. खुली आहे वैती, व्हायला येत नसताना सुद्धा विहिरीमध्ये उतरायला. अरे तिला काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं हे सगळं? आता मी मी काय केलंय त्यात? नाही मला आहे ना एक कळ ना, सगळे मलाच का बोलायले? तशी बी ही आयड्या शालिनी वहिनीचीच होती की, एवढी जबर शिक्षा द्यायची काय गरज होती? ओ भाऊजी काय बोलताय? या प्लॅनिंग मध्ये ना तुमची बायको देवकी आणि हे तुमचं ब्रॅकेट हे पण होत. घ्या आता तुमचं सगळं ऐकावंच लागते की आम्हाला? होय मी फोर्स केला तुम्हाला, या माझ्या प्लॅनिंग मध्ये ये. रे बाबा प्लॅनिंग मध्ये तू पण ये रे, सगळ्यांना मी बोलावलं. अरे आता हे काय आपापसात भांडायची येळ आहे का? आता इथून पुढे काय करायचं त्याचा विचार करा. तिनं शुद्धीत आल्यावर तुम्हा तिघांपैकी एकाच जरी नाव घेतलं ना, आपण एका फटक्यात दोबी पचाडू. अशी हुशारी बाकीच्या पण दाखवत जा की कधी कधी. तुम्ही म्हणाल तस. अनिल राव देव की भांडण राव देवा आजूला आपल्याला मार्ग काढायला लागला याच्यात ना. आता ते बी तुम्हीच सांगा की. तुम्ही एक काम करा अनिल राव, कोण कुठं आहे ते जरा मला सांगा आणि गौरी कधी शुद्धीवर येते याची इन्फॉर्मेशन मला द्या. ती शुद्धीवर आल्यानंतर आपलं कोणाचं बी नाव घेणार नाही ह्याची जबाबदारी माझी. आई अंबाबाई माफ कर मला, गौराबाईच्या आबांना मी सबूत दिलाय, तिचा जीवापाड सांभाळ करीन म्हणून. जर तिला काही झालं तर वर जाऊन तिच्या आबांना काय तोंड दावणार मी? नाही अंबाबाई काय बी कर, पण तिला लवकर शुद्धीवर आण. अंबाबाईने तुमचं गाणं ऐकलं, गौरी शुद्धीवर आली. काय सांगायला भाई? अंबाबाई धन्य आहे तुझी. अनिल राव. माई साहेब ते गौरी शुद्धीवर यावे म्हणून देवीचा जप करत बसलो होतो. आली आली ती शुद्धीवर आली. आई अंबाबाईचा उदो उदो. दादासाहेब असू दे. माई साहेब असू दे असू दे,
चला चला. आई अंबाबाई, अगं दादासाहेबांचं लगेच मनावर घेतलं आणि त्या गौरीला शुद्धीवर आणलं बी. आता आमचं पण मनावर घे, नाहीतर आमची शुद्ध हरपल. हा दमा ना ग अम्मा, मी इथं कशी आले? ते सोड, मी म्हणतो तू हिरीकडे कशाला कडमडायला गेली होतीस म्हणतो मी. गरज काय होती अम्मा? अम्मा ओरडू नका तिला. गौराबाई, अहो जीव पार टांगणी लावला होता तुम्ही आमचा. आता बरं वाटतंय ना? वय दादा बरी आहे मी. गौरी, सगळ्यांनी किती शोधलं तुला, आणि कशाला गेलतीस विहिरीकडं, आणि पाण्यात कशी गेलीस? माझा पाय घसरला आणि पडले मी. आई अंबाबाई, पण एवढ्या जवळ का गेली सिरीच्या? काय झालं सगळं नीट सांग बघू. गौरी, अगो गौरी माझी माय, कशी आहे तू आता? बरी आहेस ना व? हा कशा पाय एवढं टेन्शन दिलं तू आम्हाला? काय गरज होती त्या विहिरीपाशी पाणी भरायला जायची? तुला काही झालं असत म्हणजे आम्ही कोणाकडे बघायचं होत? हा असं नको करू, परदास नाही करायचं बाळा, परदास नाही करायचं. खरं सांगण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर जीभ हा सोडून हातात देईन. परत असं नाही करायचं, काळजी घ्या स्वतःची बा. थोरल्या सुनबाई, बस झालं, राहू दे आता, जरा मोकळा श्वास घेऊ द्या तिला. वय वय वय, घे 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 मोकळा श्वास, घे घे घे. हा घे घे. बाय, तुझी कृपा आहे, शुद्धीवर आली माझी बाय, शुद्धीवर आली. कसं आहे ना माई साहेब, आव घरातलीच आहे ना व, रक्ताचं नातं नसल्याहून काय झालं, वर घरातलीच आहे. सुनबाई, रक्ताच्या नात्यापेक्षा बी मोठं नातं आहे आमचं. गौराबाई, अहो तुम्हाला काही झालं असतं तर आमचा जीव गेला असता. आम्ही तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो, बघा पुण्यांदा असलं येडेपणा नाही करायचं. अहो दादा, काय करायला? बापाचं काळीज आहे पुरी, तुला नाही करायचं. मी पुन्हा असं काय भी नाही करणार, आणि हिरीपाशी भी नाही जाणार. तुम्ही असं बघू. असं हसा असं म्हणायचं होतं मला. यस ज्योतिका. जयदीप कुठे आहेस तू? मी इथे वेड्यासारखी वाट बघते आणि तू कुठे फिरतोयस? अरे मी गौरी जवळच होतो आणि आता डॉक्टरांना सोडायला गेलो होतो, आलोच मी. जयदीप, तुझं हे गौरी पुराण कधी संपणार आहे रे? तू इथे एकटा आलेला नाहीयेस, तू विसरतोयस की मी सुद्धा आली आहे तुझ्यासोबत. ज्योतिका, हॅलो. अम्मा काय हे गप्प झोप? आणि सांगून ठेवतो, आज कोलीच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, काम बाम काही नाही, आराम करायचा. काय जातो मी. अम्मा, माझं मोर पीस होत का हातात? काय सारखं सारखं ते मोर पीस ग, हिरे डुबलं नाही ते बघ. काढलं होत विहिरीतून, मग मोर पीस गेलं कुठ? हाय तुम्ही, काही काम होत का?
तुम्हाला काही पाहिजे का? मला सांगितलं असतं, मी आले असते तुम्हाला द्यायला. रिलॅक्स गौरी, रिलॅक्स. बस ये, बस इथे सिट डाऊन. अहो पर तुम्हाला काही पाहिजे? तुम्ही नाही, तू. सिट डाऊन गौरी. आय एम सो सॉरी यार. सॉरी कशासाठी? प्रॉमिस मी तुम्हाला माफ करशील. अहो पण प्रॉमिस. बर गौरी, गौरी आय एम सो सॉरी यार. तू माझ्या लहानपणाची मैत्रीण आहेस, माझी बेस्ट फ्रेंड. गौरी मी तुला ओळखलंच नाही यार. अरे इतके दिवस आपण एकत्र होतो एकाच घरात, माझ्या लक्षातच नाही राहिलं गौरी. गौरी आय एम रिअली सॉरी यार. तुम्हाला समद कसं काय आठ तुला समद कसं काय आठवलं? गौरी मला तुला काहीतरी द्यायचंय. हे ठेव तुझ्याकडे आपल्या लग्नाची आठवण म्हणून. काय? काळजी घे. अरे एक गोष्ट विचारायची विसरलोच, मला सांग तू विहिरीत कशी पडलीस? ते पाय घसरला माझा. खरच? याच्यासाठीच पाण्यात गेली होतीस ना? खोट. सिलीग. नाही नाही ते तुझं आहे, तुझ्याकडेच राहू दे. मी तुला जपून ठेवायला दिलेलं, आता हरवू नको. असा जयदीप. व्हॉट? आता माझ्याकडे काहीच नाहीये. थँक यू. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.